समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी स्वलिखित अनुभवाचे बोल व राळेगण सिद्धी एक अल्पसा परिचय ही दोन पुस्तके नुकतीच प्रकाशित केली आहेत. अण्णांनी आपल्या पेन्शनच्या जमा झालेल्या रकमेतून ही पुस्तके छापली आहेत. यात अण्णांनी एका पुस्तकात आज अखेर देशसेवेसाठी समाजासाठी केलेले आंदोलन व सामाजिक कार्यात आलेले अनुभव विशद केले आहेत. तर दुसऱ्या पुस्तकात अण्णांनी आपली कर्मभूमी व ग्राम विकासाची पंढरी म्हणून जगात नावलौकिक मिळवलेल्या राळेगण सिद्धीवर राळेगण सिद्धी एक अल्प परिचय या पुस्तकात गेल्या 35 ते 40 वर्षात अण्णांनी आपल्या कार्यकुशलतेने राळेगणचा कायापालट मांडला आहे. सन्माननीय अण्णांनी या दोन्ही पुस्तकांच्या प्रती मोठ्या प्रमाणात तयार केल्या असून त्या सर्वसामान्य व महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने हे पुस्तक राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना विना मोबदला देण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात अण्णांनी आपले कार्यकर्ते व ग्रंथालय चळवळीचे कार्यकर्ते पत्रकार श्री सुरेंद्र शिंदे यांच्याबरोबर पुस्तक वितरणाबाबत नियोजन केले व राज्यातील 12,500 सार्वजनिक ग्रंथालयांना प्रत्येकी 4 ते 5 प्रती याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांमार्फत त्या त्या जिल्ह्यात ग्रंथालयांना पोहोच करण्याचे नियोजन ठरले. त्याप्रमाणे आदरणीय अण्णांनी मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील 514 ग्रंथालयासाठी 2 पुस्तकांच्या 5,500 प्रती मंगळवारी श्री शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्या. यातून अण्णांचा सार्वजनिक ग्रंथालयावरील विश्वास व सार्वजनिक ग्रंथालयाचे समाजातील महत्व स्पष्ट होते. कारण ग्रंथ हेच गुरु आहेत हे अण्णांनी पुस्तके देऊन आशीर्वाद दिले आहेत. यावेळी अण्णांचे माजी सहाय्यक दत्ता आवारी, राजाराम गाजरे मामा, श्री मापारी माऊली, कृपा गोशाळेचे संचालक हरिभक्त परायण, नितीन महाराज शिंदे, हरिभक्त परायण, मंगेश रसाळ गुरुजी, अमोल झेंडे, अन्नसार शेख उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.